देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून कुठे आहेत हे कोणालाच समजू शकलेलं नाहीये। देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचे आरोप झाले। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे आरोप केले होते, मात्र आता हे दोघेही कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। अशातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काय हनीमूनला गेले आहेत का, असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला। देशात 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन। मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी उपस्थित असलेल्या अमृता फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर माध्यमांना प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं। राज्याचे माजी गृहमंत्री असोत नाही तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असोत, त्यांचे कुठे हनीमून सुरू आहेत हे शोधून काढायला हवे। तुम्हा माध्यमांना कळलं तर तुम्ही यंत्रणांना त्याबाबत रिपोर्ट करा, म्हणजे त्यांना लवकरात लवकर पकडता येईल, अशी प्रतिक्रिया देत अमृता फडणवीस यांनी अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांना लक्ष्य केलं। आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप आघाडीचे नेते करत आहेत। त्याबाबत विचारलं असता तुम्ही तशी कामं करताय म्हणून तुमच्यावर आरोप होत आहेत, तुम्ही भजन म्हणताय म्हणून तर आरोप केले नाहीत ना। आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहोत आणि काहीही चुकीचं घडलं तर आम्ही गप्प बसणार नाही, असं अमृता फडणवीस म्हणाल्या। दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र सामनावरही त्यांनी टीका केली। सामना टीका कुणावर करणार? जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली तर त्यांचं वसुली सरकार कसं चालेल, असा खोचक टोला अमृता फडणवीस यांनी लगावला।